Now we are going to solve the examples given in practice set 5.1. Within that, the first question is find the distance between each of the following pairs of points. Pairs of points are दोन pairs दिलेले आहेत points चा आणि त्या pairs मध्ये आपल्याला distance find out करायचे. So here the first example is A 2 3 and B 4 1 and we are going to find the distance between A and B. Now for that we will assume let x1 is equal to half जो असेल कोऑर्डिनेट इथे दिलेले याला आपण x1 अज्यूम करायचे याला y1 याला x2 y2 आता याचे जे व्हॅल्यू जे असतील x1 x1 चे काय व्हॅल्यू येणार आहे 2 त्यानंतर y1 काय येणार आहे 3 x2 काय येईल 4 y2 1 हे समजले सगळ्यांना याचा कोऑर्डिनेट x1 y1 याचा x2 y2 म्हणजे कोऑर्डिनेट केले x1 is equal to 2 y1 is equal to 3 x2 is equal to 4 and y2 is equal to 1 क्या बदललाय सर देन ab is equal to डिस्टन्स बिटवीन ab असे लिहिलं जातं किंवा ab is equal to असं देखील लिहिलं जातं दोन्ही व्हॅल्यू आहे त्यानंतर आपला जो फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे डिस्टन्स फॉर्म्युला जो डिराइव केला आपण आता बघतो x2 माइनस एक्स वन ब्रैकेट स्क्वेअर प्लस माइनस वाय वन ब्रैकेट स्क्वेअर आता जर समजा तुमच्याकडून असं लिहिण्यात आलं की वाय एक्स वन माइनस एक्स टू याची अर्धा बदल झाली एक्स वन माइनस एक्स टू लिहिली किंवा वाय माइनस वाय टू लिहिलं तरी देखील चालू शकतं आपल्याला पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला दिलेला आहे परंतु काही काही असे सेंट्रल स्कूलचे जे बुक देतात आणि त्याच्यामध्ये आर डी शर्मा असेल किंवा आणखी बरेचसे काही पुस्तक आहे की त्याच्यामध्ये तो फॉर्म्युला आहे तो असाही दिलेला एक्स वन माइनस एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअर वाय वन माइनस वाय टू ब्रॅकेट स्क्वेअर त्यांनी उत्तर सेम येणार आहे तर आता आपल्या बुकमध्ये एक्स टू माइनस एक्स वन दिलेले वाय टू माइनस वाय वन दिलेले तसं आपण डिराइव केला आपण त्याच पद्धतीने हा सॉल्व करणार आहे देन बाय पुटिंग द व्हॅल्यूज व्हॅल्यूज पुट करायचे काय एक्स टू ची व्हॅल्यू एक्स टू ची व्हॅल्यू चला व्हॅल्यू सांग मला पटकन एक्स वन टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर सो दिस इज इक्वल टू ए बी इक्वल टू अंडर रूट फोर मायनस टू टू स्क्वेअर प्लस 1 minus 3 minus 2 minus 2 square so AB is equal to 2 square 4 plus minus 2 square 4 is equal to minus 2 square plus it minus 2 square of minus 2 is 4 so AB is equal to 4 plus 4 is equal to 8 4 plus 4 is equal to 8 aha 8 so I हे अंडर रूट ए असं लिहिण्याऐवजी याला आपण काय करता येईल की फोर बाय फोर इंटू टू याचे फॅक्टर्स पाडायचे टू इंटू टू इंटू टू असे फॅक्टर्स पाडले तुम्ही तरी चालेल टू इंटू टू इंटू टू टू इंटू टू हे त्या स्क्वेअर रूटच्या बाहेर निघतील म्हणजे काय ए बी इज इक्वल टू टू रूट टू समजले फर्स्ट एक्झाम्पल काय डिफिकल्टी घ्यायच्यात सॉल्व करताय तुम्हाला स्वतःला लिहून घेण्यासाठी वेळ नाही केलं तर चालेल ना हा मी सेकंड एक्झाम्पल सॉल्व करून देतो मग दोन तीन एक्झाम्पल सॉल्व केले की तुम्ही सांगा सगळं येते किंवा नाही येईल ना सॉल्व करा तुम्हाला सेकंड एक्झाम्पल सेकंड पॉईंट कोऑर्डिनेट दिलेली आहे P minus 5, 7 Q minus 1, 3 चला काय झालं आपल्याला ऍडजस्टमेंट करावं लागतील x1 काय x1 y1 7 x1 y1 x2 y2 हा काय 7 x2 काय y2 3 हे अजून व्यवस्थित करायचे x1 y1 x2 y2 हा अजून केला देन pq इज इक्वल टू अंडर रूट x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर
x2 minus 1 minus 5 हाँ minus 5 है ना bracket square plus y2 3 minus बाकी 7 bracket square minus 1 minus minus का अलग plus 5 bracket square plus 3 minus 7 4 minus 4 हाँ 3 minus 7 minus 4 minus 4 bracket square so PQ is equal to under root minus 1 plus 5 minus 1 plus 5 कितने था ज्यास अपोजिट साइन असली त्यावेस मोठ्या नंबर बनना लहान नंबर माइनस करायचा मोठ्या नंबरचं साइन द्यायचं हां इथं माइनस प्लस आलेला हां म्हणजे मोठ्या नंबर कुठला आहे 5 5 मधून 1 माइनस करायचा 4 आणि मोठ्या नंबरचं साइन काय प्लस प्लस 4 येते लक्षात अपोजिट साइन असेल तर सेम साइन असेल तर ऍडिशन करायचं मोठ्या नंबरचं साइन द्यायचं सो 5 माइनस 1 4 आणि मोठ्या नंबरचं साइन काय 4 सो 4 स्क्वेअर प्लस माइनस 4 चा हाँ माइनस फोर है जिसे अपने को डायरेक्ट कैलकुलेट कर रहे हैं तो माइनस फोर ठीक है एक पॉइंट तो अगर एक स्क्वायर अपन कैलकुलेट करो फोर से स्क्वायर कितनी 16 प्लस माइनस फोर से स्क्वायर 16 तो 16 प्लस 16 32 अगर 32 का सही फिर अपना मिक्स हो रहा है फोर 16 into 2 is 32 16 का घेतलं त्याचा स्क्वेअर रूट काढायला आपल्याला 16 चा स्क्वेअर रूट किती आहे 4 4 रूट 2 म्हणजे या PQ चं डिस्टन्स किती आलं 4 रूट 6 4 रूट 2 ठीक आहे आणखी एक एक्झाम्पल सॉल्व करतो तुम्ही आणि मग उरलेले 3 तुम्ही सॉल्व करा 6 आहे तर 3 मी सॉल्व करतो कुठलं तरी सॉल्व करून तिसरा चौथा पाचवा तुम्ही नंतर ते सॉल्व करून घ्या सावर ठीक आहे नाही तुम्हाला काय वाटतं तुम्हाला सोपे सोपे सारांनी सॉल्व करून दिले आवड आम्हाला कोणतं ठेवू सावर चालेल ना सावर तिची स्पेस थोडी कमी नाही की आपण सगळे सॉल्व केले असते ठीक आहे पुढच्या सगळे सॉल्व करण्याचा प्रयत्न करा नाही सॉल्व तर क्वेश्चन नंबर 6 क्वेश्चन नंबर 6 w माइनस 7 अपॉन 2 4 आणि हा x 11 4 x1 सांगा माइनस 7 अपॉन 2 y1 4 हा 4 x1 y1 x2 y2 x2 11 y2 4 wx is equal to under root x2 minus x1 bracket square plus y2 minus y1 bracket square x2 11 minus minus 7 upon 2 bracket square plus y2 4 minus 4 bracket square आता 11 minus minus काय आहे 11 plus 7 upon 2 minus minus plus झालं ना 11 plus 7 upon 2 आणि प्लस 4 मायनस 4 0 0 चा स्क्वेअर 0 नाही घेतला तरी चालेल आता फक्त इथं याची ऍडिशन करावं लागेल 11 प्लस 7 अपॉन 2 याचा डिनॉमिनेटर काही नाहीये एलसीएम 2 1 जा 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन 11 2 जा 22 प्लस 7 1 जा 7 22 प्लस 7 29 29 अपॉन 2 29 अपॉन 2 ला काय करते आपल्याला मल्टीप्लाई केलं तर 14.5
उद्या सॉल्व होतील त्याचा व्हिडिओ जो आहे. थँक्यू.